परवा दिवशी एका 22 वर्षाच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झालेल्याची बातमी आपण ऐकली. खूप दुःख वाटलं. वाढलेला बीपी हा त्या मृत्यूमागचं कारण होतं. भारतामध्ये सध्या तरुणांमध्ये वाढलेल्या बीपीचं प्रमाण एवढं जास्त आहे की एक ICMR ने एक रिसर्च केला होता, त्याच्यामध्ये त्यांनी 31,79,000 लोकांचा बीपी चेक केला रॅन्डमली. त्यामध्ये तब्बल 5,39,000 लोकांचा बीपी वाढलेला आढळला आणि खरंच खूप धक्कादायक अहवाल आहे. एक अलार्मिंग साईन आहे तरुणांसाठी की बीपी जर वाढला तर तो वेगवेगळ्या आजारांसाठी एक निमंत्रण असतो. आणि हृदयविकारासारखे आजार असतील किंवा बाकीचे मोठे मोठे आजार आहेत, पॅरालिसिससारखे वगैरे, ते त्याला आमंत्रण देत असतो. त्याच्यामुळे वाढलेल्या बीपीची समस्या लवकर निराकरण करणं, ते समजून घेणं, त्याचे उपचार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपण पुढल्या भागामध्ये वाढलेल्या बीपीची कारणं, लक्षणं आणि उपचार हे पाहणार आहोत. थँक्यू.